ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये बिबट्याची पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे. मोहोळ तालुक्यातील भोयरे येथील गोरख जाधव यांच्या म्हशीच्या रेडकावर या बिबट्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात रेडकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दीड वर्षापूर्वी देखील याच परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली होती. आता याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच रात्रीच्या वेळी बाहेर फिरणे टाळावे. रात्री शेतात जावे लागल्यास शेतकऱ्यांनी समूहाने शेतीत जावे. रात्री बाहेर झोपू नये, तसेच जनावरांना बंदिस्त ठेवावे, असे आवाहन वनपाल ज्ञानेश्वर साळुंके यांनी केले आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर दत्तात्रय साळुंके, सोलापूर वन विभागात वन परिक्षेत्र मोहोळमध्ये वनपाल मोहोळ या पदावर कार्यरत आहे. मोहोळ वन परिक्षेत्रातील मोजे भोयरे गावामध्ये दिनांक 3/6/2021 रोजी पहाटेच्या वेळी बिबट्या वन्य प्राण्याने श्री जाधव यांच्या पाळीव पशुधनावर हल्ला करून त्यांचे पाळीव पशुधन कालवड ही ठार मारलेले आहे. तर वन विभाग सोलापूरच्या वतीने मी समस्त ग्रामस्थ भोयरे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विनंती करत आहे की बिबट व मानव संघर्ष कमी करण्यासाठी ज्या वन विभागाने काही सूचना दिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगत आहे. त्या सूचनांचं पालन केलं तर बिबट व मानव संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे. रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर कधीही फिरू नये. रात्रीच्या वेळी बाहेर पडायचंच झालं तर हातामध्ये काठी, बॅटरी व आपल्या मोबाईलवर मोठमोठ्याने गाणी वाजवावी. तसेच लहान मुलांना रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या बाहेर पडून देऊ नये. तसेच लहान मुलांना शाळेत ने आण करण्यासाठी पालकांनी ही विशेष काळजी घ्यावी. तसेच रात्रीच्या वेळी उघड्यावर कधीही झोपू नये, आतमध्ये घरामध्ये झोपावे. नंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी द्यायचं असेल तर रात्रीच्या वेळी जाताना शक्यतो 3-3, 4-4 जणांच्या समूहामध्ये जावे, जेणेकरून बिबट्याच्या आपल्याला काही इजा पोहोचणार नाही. तसेच जे आपले पशुधन आहे हे आपण शक्यतो बंदिस्त गोठ्यामध्येच बांधावे, जेणेकरून आपल्या पशुधनांना धनावर बिबट ह्या वन्य प्राण्याचा हल्ला होऊन आपले आर्थिक नुकसान होणार नाही. तर ह्या गोष्टी आपण पाळल्या तर निश्चितच बिबट व मानव संघर्ष कमी होईल, एवढी मी या निमित्त सांगू इच्छितो. तसेच एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.